पंढरपूर नगरपालिकेकडून शहरातील मालमत्ता धारकावर करवाढीचा बोजा नगरपालिकेच्या वतीने लादण्यात आला होता, त्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट उसळली होती. त्याची दखल घेत काही दिवसापूर्वी चेअरमन कल्याण काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन आबिदाबा पाटील यांनी सर्व समाजसेवक, नगरसेवक याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत जाधव यांची भेट घेत चर्चा केली. तसेच त्यानंतर विठ्ठल परिवाराच्या वतीने बालके यांनी देखील पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि वाढीव कर रद्द करा याची मागणी केली होती. तर दुसरीकडे वाढीव करवाढीच्या विरोधात मनसे आणि विठ्ठल परिवाराच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिकापर्यंत भव्य मोर्चा काढला होता. यामध्ये हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक वर्ग यांनी सहभाग नोंदवला होता. जोपर्यंत करवाढ रद्द होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा मानस मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केला होता. त्यामुळे पंढरीत करवाढीचे राजकारण दिसून आले. त्यानंतर मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी धोत्रे यांनी नागपूर येथील सुरू असलेले अधिवेशन येथे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि पंढरपूर नगरपालिका करवाढ रद्द करा अशी मागणी केली. तर अमित पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली होती. त्याचप्रमाणे चेअरमन कल्याण काळे, भगीरथ भालके यांनी अजित पवरगट यांच्याकडे करवाढ रद्द करा याची मागणी केली होती. त्यामुळे करवाढ रद्द करण्याचे श्रेय घेण्यासाठी रस्सीखेच दिसून आली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे नेते दिलीपबाबू धोत्रे यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल देत त्यांनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करत करवाढ रद्द केली आणि पंढरपूर शहरातून सर्व स्तरावरून मनसे नेते दिलीपबाबू धोत्रे यांचे कौतुक होऊन आभार मानत आहेत. त्याच पद्धतीने पंढरपूर शहरातील विविध भागातील नागरिकांनी त्यांचा सन्मान आणि सत्कार केला आहे. त्यामध्ये संतपेठ परिसरातील बडा कब्रस्थान परिसरात मुस्लिम बांधव व विविध सामाजिक संघटना यांनी देखील त्यांचा सन्मान केला आहे. तसेच सर्व स्तरावरून दिलीपबाबू धोत्रे यांच्या मागणीला यश आल्याने कौतुक होत आहे. नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो, अखेर पंढरपूर नगरपालिकेला करवाढीला स्थगिती मिळाली अशा प्रकारचे आता बॅनर देखील पंढरपूर शहरात विविध ठिकाणी झळकू लागले आहेत. त्यामुळे मनसेने